केईमधल्या डॉक्टरांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे, त्यामुळे सामान्य रुग्णांचे हाल होत आहेत. आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचा इशारा आंदोलक डॉक्टरांनी दिलाय. विशेष म्हणजे हा संप राज्यभरात नेण्याचा इशाराही मार्डच्या डॉक्टरांनी दिलाय. मार्डने आमच्या बैठकीत ज्या गोष्टी म्हटल्या त्या आम्ही मान्य केल्या. आता निर्णय मार्डने करायचा आहे. शेवटी रुग्णसेवेवर जर ताण जास्त पडला, रुग्णसेवा जर अडून राहिली, तर कधी कधी जनक्षोभ आंदोलनाच्या विरोधात जातो हेही त्यांना आम्ही सांगितलं आहे. तुमचा आज सहानुभूती जनतेची आपल्या बाजूने आहे आणि ज्यावेळी प्रशासनाने मान्य केलेलं आहे तर मला असं वाटतं की त्यांनी ते मान्य करणं हे अधिक हिताचं राहील. पण त्यांचं नेतृत्व यातलं सक्षम आहे असा माझा विश्वास आहे. दरम्यान मार्डच्या मागण्या काय आहेत ते पाहूया. मारहाण करणाऱ्या उर्वरित नातेवाईकांना अटक करा, क्रॉस FIR करू देऊ नका, सर्व आश्वासनं लिखित स्वरूपात द्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.